कुठल्या लेवलला बोलू शकतो हे मायबाप बजरीश श्रोत्यांना माहिती आहे. पण या ठिकाणी संत महंत हरिपाठामध्ये आयुष्य ज्यांनी वेचलं असे संत महंत उपस्थित आहेत आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यामुळे किती लेवल पर्यंत आम्ही बोलावं याचं तिन्ही बुवांनी भान राखलं पाहिजे. मला आठवते की मी या बाळूमामाच्या या पवित्र स्थानामध्ये जेवढे वारे डबल वारे आतापर्यंत झाल्या जेवढ्या, त्या वाऱ्यामध्ये एका बाजूने मला हे बोडेकर बंधू एका बाजूने संधी देतात याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठं अजून दुसरं काय नाही. त्याच्यामुळे आपण कितीही चांगलं बोललं तरी एखाद्याचा स्वभाव मित्रांनो बदलू शकत नाही. कांदा कितीही तुम्ही प्रेमाने चिरा, पण तो डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचं साक्षात उदाहरण गुंडू सावंत आहे, लक्षात घ्या. कारण मी त्यांनी सांगितलं 25 वर्षामध्ये लोके बुवा कधीही आतापर्यंत माझ्याबद्दल चांगलं बोललं नाही, ते आज चांगलं बोलले तरी पण त्यांनी मला त्याच्या लेवलला ज्याप्रमाणे रोज बोलतो त्याच पद्धतीने तो बोलतोय. अर्थात त्याला ती सवय आहे घाणेरडी. आणि इथे संत महंत आहेत, त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की पुजारी बुवा सांगतात की गुंडू सावंत बुवा अध्यात्म सांगणारे बुवा आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की अध्यात्म सांगणारा बुवा गरळ ओकू शकतो का आपल्या मुखातून? त्याने स्वतः कसं वागलं पाहिजे ते आधी पुजारी बुवांना तुम्ही दोन गोष्टी सांगा. म्हणून मी आयुष्यात कधी त्याला अध्यात्म सांगणारा बुवा म्हणत नाही. आता मला सांगा अध्यात्माची व्याख्या काय, अध्यात्म सांगणाऱ्या बुवांनी वागलं कसं पाहिजे त्याचं स्वतः त्यांनी पहिलं आत्मपरीक्षण करावं. 15वी शिक्षण झालं म्हणजे तो ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असं होत नाही किंवा सुशिक्षित होत नाही. लक्षात घ्या, समोरचा लहान थोर कोणीही असू दे त्याला दोन हात जोडून नमस्कार करणारा असेल तो खरा सुशिक्षित असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पुजारी बुवा तुम्ही माका चढवशाल आणि मी चढवून जाणे एवढं येडो बुवा नाही. कारण गुंडू सावंत बुवा बरोबर 50 कार्यक्रम मिरगापास चतुर्थी पासून झाले, त्याच्यात 45 कार्यक्रम आणि आम्ही दोन बुवांनी केले. गुंडू सावंत कसो आहे हो माका माहिती आहे. तुम्ही माका एकही शब्द बोललात नाही. मी तुमका म्हणजे असं नाही बोलू नका असं म्हणत नाही किंवा तुम्ही माका घाबरतात मी तुमका घाबरतोय हो पण विषय नाही. पण माझी दोन्ही बुवांका विनंती ही आहे की तुमका जेवढा जमात तेव्हा प्रत्येकान एकमेकात टार्गेट करा. तो माका बोलता म्हणून मी तुका बोलतोय हे धंदे आता सोडा. गुंडू बुवांनी मगाशी सांगितलेले मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण ज्या बुवाकडे थोडंफार भजन आहे त्याला बोलण्याची गरज नाही. बोलतो कोण ज्याला प्रार्थना जो घेत नाही प्रार्थना आणि लोके बुवाची उणी धुली काढतो त्याला बोलावंच लागतं, कारण त्याच्याकडे भजन शून्य आहे. लक्षात घ्या, पाटील बुवांच्या पट्टीमध्ये असा एकच सिंधुदुर्गात नव्हे तर महाराष्ट्रात बुवा आहे की त्याच्याकडे भजनाच्या नावाने धोंडे आहेत आणि असा तो गुंडू सावंत. पण तुम्हाला सांगतो बाळू मामाच्या कृपेने आज सिंधुदुर्गात जास्तीत जास्त डबल वाऱ्या सुद्धा गुंडू सावंतच करतोय. हे कलियुग आहे, लक्षात घ्या. आवेका मुंबरकर आमच्या भगिनी लिंगाळगावच्या आहेत, त्यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय सांगितलं की दोन बुवा हे मागे राहू जरा. हेनी सांगितलं की तुम्ही दोघे जण एकत्र येऊन माझा काय करशा? तू गबरे, तुझा ह्याच अध्यात्म हा जो आता जाऊ दे मागा त्या अध्यात्माबद्दल बोलायचं नाही. तू आज शक्यतो पुजारी बुवा अध्यात्म सांगताना जरा विचार करून सांगा. हय संत महंत असत कोणतरी स्टेजवर येऊन चुका काढी हा तेव्हा ज्या काय पाजळूचा त्या ठिकाणी संत महंत नसतात थयच पाजळा काढता. मी सांगते आज त्या लेवलला जाणार नाही, आज तो उनी धुनीच काढणार आणि 100% आत्ता सांगते होय आज तो तुका टार्गेट करणार. कारण तू ज्या लेवलला मगाशी प्रेझेंटचा पण त्याच्या तू बोललस, ह्या लेवलला बुवा आपण बोलायचंच नाही त्याचा प्रेझेंट. आता कोणतरी देतात ते त्याच्या हाती असतात ते. पण मगाशी बुवा एका विषयाचा तू वापो केलंस, मी त्या व्यक्तीची माफी मागते सगळ्यांच्या समोर. पण आजपासून ह्या विषयाची सुरुवात झाली आहे, लक्षात ठेव. तुका ह्याच्या पुढे जर हिंमत असाल तर फक्त मायबाप भजनी श्रोत्यांच्या आणि साऊंडवाल्याच्या ह्याच्या पुढे तू कळ फक्त काढ. मग मी काय पुढे करतोय तर ह्याच्या पुढे बघ. आतापर्यंत मी फक्त तुकाला म्हणजे भजनी बुवा का सांभाळून घ्यायचा असतं म्हणून मी गप्प बसलोय. पण तो हमारी बिल्ली हमसे म्याव आणि काय सांगता दोन बुवा एकटे येऊन माझा काय करतलास? बुवा एक लक्षात घे, आतापर्यंत तू एकटो आणि मी एकटो असेल तू माझं काय केलं? माका पुजारी बुवांची गरज नाही, आज माझी फक्त बंदूक पुजारी बुवांच्या खांद्यावर आहे, लक्षात ठेव.
तुका कसो बाल मारले आणि त्याच्या प्रेझेंटवर तो एवढा बोललो सुंदर ना आणि बरोबर बोलला. ह्याच गोवाल मला एका बारी एक सांगितलेलं आहे की प्रेझेंट एखाद्याने दिलं तर ते तिथे ओपन करायचं असतं, उघडून दाखवायचं असतं. मग आज झक मारून बंद करून ठेवलं. हा मग दाखव ना लोकांना काय प्रेझेंट आता. म्हणजे माका ह्याच सांगायचं हा आणि सेटिंग बिटिंगचं विषय काय नाही रे. आपल्या सेटिंगची गरज नाही. माका जोपर्यंत हे मायबाप भजनी श्रोते जण बोलवतले तोपर्यंत मी या स्थानावर बसतलंय. नाही तर माझी थोडीशी कलमा असत माका काय फरक पडतो नाही लक्षात. तू तुझा काय तर आत्मपरीक्षण कर. पण आज एक तुका सांगतोय, तू जसा या बोडेकर साहेबांनी घर बांधलेली आणा ह्या, तसाच आमची गुंडूबुवा पण घर बांधतं. आणि मी माझ्या वरिरीतल्या धरणेवाडीत आपल्या जे हरिपाठ चालता होईल ना, मी आज या स्टेजवर सांगते, जेव्हा गुंडूबुवांच्या घराचं गृहप्रवेश असतो आणि त्यांनी जर माझा रिक्वेस्ट केल्याने म्हणजे माझा जर संधी दिल्यानी तर माझ्या खर्चान मी बुवा माझ्या वरिरीतलो हरिपाठ तुमच्याकडे घेऊन येतो लक्षात ठेवा. कारण आपल्या समजा भया आपण अध्यात्म काय सांगतो आणि हरिपाठात काय असतात. दोनदा रामराम म्हटल्यावर एकशे आठ मणी मोजल्याची माळ पूर्ण होता. हे बुजाऱ्या तुका ह्याच्यातलं काय बरोबर का काय बरोबर ह्याचा बरोबर आणि त्याचा बरोबर. मग अशी सांगता काय हे काय सांगल्यान भारीच काय सांगल्यान पेप्सी मिरिंडा आणि काय त्याच्यानंतर भेळवालो आणि काकडीवालो. तुका खरं सांगा उजारे माका जर मानूचो असत ना तर ह्यो कसो दिसता माहिती हा. चाल नाही तर चुकीचा बोललोस तू. मिरगाच्या आळ्यात ते मग खसखस बिकसत घेऊन येतात ते बडीशेप खसखस देवा शपथ सांगते तो काना डुलबिल हर वशेत ते घाटार सुरू येतो. अरे तुका टोपी आणि ही भगवी शाल सोबत नाही बुवा मी तुका सांगतोय. त्याच्यासाठी हिंदुत्व जपाचा लागता. विकत हिंदुत्व मिळत नाही तो भारी दिसता. अरे छत्रपतींच्या नंतर आज दाढी बुवा छत्रपतींसारखी तुझी दाढी दिसता देवा शपथ सांगतोय. बघ कसं वाटत तो बघ. फक्त टोपीच पांढरी दिसता बघ. नशीब पांढरी डोकी दिली पण भारी या. आणि काय नोटेशनचा काय सांगल्या त्यांनी काय सांगल्या 35 वर्षापूर्वीचा कदंबुवा तुम्ही आज असाच ते बरा झाला. 35 वर्षापूर्वीचा परशुराम बुवांचा नोटेशन तुम्ही स्टेजवर येऊन फक्त सांगा ह्या नोटेशन मारले तर मी सोप्या हात आहे. अहो जो बुवा आपले पाटील बुवा आपले श्रीधर मुनगेकर बुवांचा 13 मात्राचा नोटेशन आहे. कल्याण बुवा पण असतील दाबोळेत आपले प्रभाकर धुरी प्रदीप पंचाळांची मंडळी पण असतात. श्रीधर मुनगेकर बुवांचा 35-40 वर्ष झालेला लोकी बुवां बरोबर बसा 13 मात्राचा याक नोटेशन म्हणणारो बुवा आज माका सांगता संगीता आनंद देई. तुझ्यात जर हिंमत असत ना हिंमत तर 12 मात्राचा याक आणि 14 मात्राचा एक नोटेशन फक्त एक झलक मारून दाखव. मी तुझ्या चरणाशी सगळ्यांच्या समोर नतमस्तक होईल. मोठेपणा सांगण्याचा विषय नाही. भजन बुवा जे करतो ते प्रामाणिक करतोय. प्रामाणिक बेंबीच्या देठापासून बुवा भजन करतोय आणि नुसतं बडबड तर रुपावलीच्या अगोदर आणि नोटेशनच्या अगोदर. अर्थात तुझो नाईला जा. तुका भजनच जर मुळात येत नसत तर तुका बडबडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुका लोक जे बोलवतात त्याच्या पेटी एक नाव ठेवतस. त्याच्या पेटी एक नाव ठेवूच नको तू बुवा. तुका सांगतोय तुका आधी कळत नाही काय झाला पण जा ना असू दे असू दे माझे जत्ते. पण तो ह्यो जरा भारत काढता तो पेटीएचा सांगताना ह्याका पेटीएची बुवा गरजच नाही. त्याका पेटीएतला काय कळताला ते का सागर चव्हाण खायचे काय खायचे आमका का आम्ही पाकिस्तानातून इलो नाही रे पुजारे. सागर चव्हाण त्यांचे तुमचे फॅन होत आणि पेटी बुवा खरोखरच चांगली बनवलेली तिने समजला. पण फॅन आमचे पण होत देवा शपथ. आणि ही बुवा काय पेटी एकदमच खराब नाही. ही जेव्हा खराब होईल तेव्हा आम्ही सागर चव्हाणकडे जातलो. काय तू येतल ए चंड्या काय बुवा तुमचा भारी काम हो बाबा. चारुदत्त सावंत माझे विद्यार्थी यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. मला विद्यार्थ्यांचा काय जास्त बोलता आले कारण दोन विद्यार्थी घेऊन फिरणारो सिंधुदुर्गातलो एकमेव वय हो. बरा त्या दोन्ही विद्यार्थ्यांका त्यांनी बाळू मामांका स्मरून सांगायचं सारे गमप वगैरे शिकवल्या ना हा काय सगळे ओरिजिनल आहेत ते रोगवले कोणी पण त्यांनी बाळू मामांका स्मरून सांगायचा जे दोन विद्यार्थी डबलबारी करतात ते सारे गम शिकाक माझ्याकडे इल्ले काय तुम्ही धोंड्यांका आकार दिलेलो अबो धोंड्यांका. त्याच्यामुळे शक्यतो विद्यार्थी यांनी तरी त्याचे विद्यार्थी डबलबारी करत
उगाच नको त्या विषयावर जाऊ नको तुम्ही जमात 35 वर्षाचं नोटेशन नाही बुवा आम्ही आज माझे परशुराम बुवा माझ्या लहान लहान मुलाला कळले पाहिजेत परशुराम बुवा कोण आहेत हे आम्ही प्रामाणिक दाखवण्याचा प्रयत्न करतो तसं एक तरी पम गम प जय जय राम अरे तू जातस तू असंच होय कोंडाम्यात तुझी मंडळी जातात आमसंड्यात आणि बकवास बोलत गेलो पडेला या तुझं नोटेशन अरे कसली भाजना आणि पुजारी बुवांचं नाव ठेवतोस अरे रत्न माझ्या देवगडातला रत्न लोढे मातीत हा नाही नाही ओ पांडुरंग काळवा लक्षात ठेवा साक्षात आणि तसो ह्यो देवगडातलो आमचो पांडुरंग हा काहीतरी कलरचा बोला नको ह्यो पांढरा असाल काय उजेड घालता मग पब्लिकला बोलायचं नाही आता मी बोलणारच नाही तुम्ही बोला बिंदास पब्लिकला दुखवायचं नाही या गुंडू सावंत माका सांगता तर ह्याच्या पुढे फक्त तू बोल ह्याच्या पब्लिकला बहुतेक तू त्याचं फॅनच वाटत तू पण येला त्याच्या बरोबर आहे दोघ जणांचा काय नाही बुवा ही डबल बारी आहे लक्षात ठेवा लोक काय मजा लुटणार घरी जाणार पण इथे चर्चा भजनाची होणार आहे बुवानी त्या दिवशी पार्टनरला पण नोटेशन घेतलेलं किती मात्राचा 24 मात्राचा विनोद चव्हाण सारख्या बुवानी ते जुनं किती जुनं नोटेशन आहे चंद्रकांत तिरुलटकर बुवांचं इथे भजनी श्रोते जे उपस्थित आहेत त्या ठिकाणचे ते जुनं नोटेशन असून सुद्धा विनोद चव्हाण सारख्या बुवानी त्या नोटेशनची तारीफ केली काय बुवा आणि ह्यो येडो गबाडा आमचा नोटेशनचा सांगता कळालाय तर काय आता मस्त झोंबत असताना पब्लिकला काही बोलायचं नाही आता भोग कर्माची फळ हे कलियुग आहे हा कलियुग आहे हय खा आणि हय भोग समजला अरे तो जो बोलत होतो मगाशी ना तो माझो निस्सीम भक्त होतो त्याच्यामुळे मीच सांगलंय त्या का तू माझी कळ काढ म्हणून तुझा आपला बाबा पेटवरीसाठी या ठिकाणी प्रणव हरिबुवा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो महाराष्ट्र माझा Oh,
धन्यवाद धन्यवाद काय बुवा माका खूप बोलता येता कैलासवासी उदय बाळकृष्ण मिराशी यांच्या स्मरणार्थ आमचे वायरमन आमच्या गावचे वायरमन सन्माननीय सचिन मिराशी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 श्रीहरी जगतपिता दूरकारी देव यथा श्रीहरी जगतपिता दूरकारी देव यथा दूरकारी देव यथा त्याची परिस्थिती आहे त्या विषयावर आपल्याला काय जाऊया नको पण माका एक सांगू जा माझ्या तरुण वर्गात की ब्रेसलेट किंवा कानात डूल बिल घालणाऱ्या बुवा शक्यतो अध्यात्माच्या विषयात पडू नये कारण या ठिकाणी साधू संत जे बसले आहेत ना बुवा त्यांचा पेहराव कसो आतो बघ अध्यात्म सांगणाऱ्या बुवा एक साधा वस्त्र घालूनच बसायचा असता असा माझा वैयक्तिक मत आहे शायनिंग मारणारो अध्यात्म सांगू शकत नाही पुजारी बुवा काय करतो टकल्यावर बोलतो कशावर बोलतो अरे त्या टकल्याच्या जीवावर त्यांनी खूप गाडी विकत घेतल्या हा त्याच्यामुळे तो काय करतो परफॉर्मन्स त्याच्यावर तू जाऊ नको आणि तुका टार्गेट करू माका पुजारी बुवाची गरज नाही तुका हिम्मत नाही हिम्मत लक्षात ठेव हिम्मत नाही तुका बोलायची आता चुलीपाठची गाराणी सगळे बुवा घालतात पण मी तुझा सन्मान ठेवले कशा कारण तू एक घाणेरडा नेहमी बोलत असतस आपल्या पंचक्रोशीत मोठेपणा सांगणारो बुवा आपल्या पंचक्रोशीत म्हणून मी तुका मोठेपण दिलंय तर तू खासदार बस घेतलंय तर तो माझ्या कानात सुकून लागलो आणि तो चढवता ए पुजारे तू चढवत तुका आसा म्हटलं तुका 35 वर्षाचा नोटेशन म्हटलं हे चढवचे धंदे बंद करा आणि कुडाळ देवगड असले मतभेद कधी करू नको माझा रक्त सुद्धा बुवा कुडाळचा लक्षात ठेव माझी आई कुडाळची आहे त्याच्यामुळे माझं सुद्धा कुडाळात तेवढं धक्का 7-12 हा माझ्या नावावर तुका आत्ता दाखवू शकते होय तेव्हा कुडाळ तुझा एकट्याचा म्हणा नको गुरुनाथ मल्लार यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे मगाशी आमच्या नितीन पवार साहेबांनी राज साहेबांवर एक गीत म्हणण्यासाठी सांगितलं होतं तेवढं घेतो आणि मग मी गजराला सुरुवात करणार आहे बाळू मामांवरती एक छोटासा गजर घेऊन त्याला देईल Thank you.
إيك تيارا إيك لاوالا إيك تيارا إيك لاوالا.